हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि मी रात्रीचा स्वयंपाक करणार आहे. थोडंसं लवकर करते कारण मला शूट करायचं आहे, आणि शूट करायचं असलं की अर्ध्या तासाच्या कामाला नक्कीच एक किंवा 1.25 तास लागूनच जातो. काल निर्णय आले आपला नवीन, कारण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला यावरतीच पाहाव्या लागतात. आपल्या मोबाईलवरती काल निर्णय येतो. अँड्रॉइड आणि ॲपलच्या जे मोबाईल्स असतात त्याच्यावरती फ्रीमध्ये हे ॲप उपलब्ध आहे, पण आपण प्रत्येक वेळी जाऊन पाहतोच असं होत नाही, त्यामुळे हे आम्ही घेऊन येतो. ज्यावेळी आम्ही इथे शिफ्ट झालो त्यावेळेस आम्ही काल निर्णय घेतलं नव्हतं, कारण आपलं असं होतं ना की जेव्हा आपण सुरुवातीला जानेवारीमध्ये घेतो त्यावेळेस घेतो, वर्षभर आपलं असं माइंडसेट असतं की वर्षभर चालणार आहे, तर त्यावेळेस नाही घेतलं आम्ही, पण आत्ता घेतले आणि काल निर्णय जे घेतले त्यावरती आपलं व्यवस्थित सगळं आपल्याला दिसून येतं, कुठले सण वार सगळं. त्यामुळे चला तर मग रात्रीचा मी तुमच्यासोबत मेन्यू शेअर करणार आहे. अगदी सिंपल आहे, आपण डेली यूज करतो डेली करतो तोच आहे, पण मी तुम्हाला दाखवणार आहे. थोडासा लेट झाला आहे व्हिडिओ सुरू करायला, पण ठीक आहे, चला तर मग सुरू करते. आधी मी सर्वात आधी थोडंसं पाणी गरम करून यामध्ये ह्या ज्या सोयाबीनच्या वड्या आहेत त्या भिजत घालणार आहे कोमट पाण्यामध्ये. इथे थोडस स्क्रॅच आले आणि ते पाहिलं की असं अंग कणसायला होतं, त्यामुळे मी हे टाकले वरती. आजचा मेन्यू असणार आहे ज्वारीची भाकर, त्यानंतर सोयाबीनच्या वड्या भाजी आणि शेंगदाण्याची चटणी पण मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी माझ्या मयुरीच स्पेशल डिश या चॅनलवरती थोड्याशा कमी काय म्हणतात रेसिपी शेअर करते, कारण ते अजून ग्रो नाही झालंय व्यवस्थित, आणि ही रेसिपी मला दाखवायची होती, पण म्हटलं की या चॅनलवरती दाखवूया म्हणजे जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, कारण ते चॅनल व्यवस्थित ग्रो नाही झालंय, तर खूप कमी लोक त्यावरती सबस्क्रायबर्स आहेत, त्यामुळे त्या चॅनलवरती मी हे डिश नाही टाकणार आहे. फक्त पाणी कोमट होईपर्यंत राहू देणार, नंतर खाली उतरवून ठेवणार. हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, कारण कीड लागत नाही किंवा जाळे लागत नाहीत, त्यामुळे मी हे भाजूनच ठेवते नेहमी, पण जेव्हा चटणी करते त्यावेळेस परत एकदा थोडेसे भाजून घेते, त्यामुळे काय होईल की टेस्टही इन्हान्स होते आणि थोडासा असा चिवटपणा जो येतो ठेवून ठेवून तोही येत नाही. एवढी चटणी 5 ते 6 दिवस व्यवस्थित पुरते, आणि नेमकी आज संपली आहे, त्यामुळे मी म्हटलं की चला रेसिपी पण टाकता येईल आपल्याला, तर व्यवस्थित हे भाजून घेते. तोपर्यंत हे पापड पण भाजून घेते, म्हणजे जेव्हा आपलं हे पाणी प्यायचं थांबा. हे छान खमंग भाजेपर्यंत आपल्याला हे करून घ्यायचे, कारण बरेच दिवस झालेला भाजून ठेवलेला, तर पूर्ण करारपणा जो आहे तर निघून गेलाय आणि सादळल्यासारखे झाले, त्यामुळे व्यवस्थित गरम होऊ द्यायचे. तोपर्यंत इकडे मी पापड भाजून घेते, म्हणजे नंतरचं काम थोडंसं कमी होईल. तुला पापड घ्यायचं का रे प्रियांश? आता नको लावू. किती उदबत्त्या लावल्या तू सकाळपासून? 2 नाही, खूप लावल्या. नको लावू, नको आता लावू नये आता रे. ज्याची झोपी गेले, ज्याची झोपी गेली आता रात्र झाली म्हणून. रात्र झाली रे, झाली रे, झोपी गेले जेजी. आता नको लावू उदबत्ती, झोप लावून नसतात लाव, सकाळी उठल्यावर लावतात. पिलू नको रे, एक पण नको, 2 पण नको. जाऊ बाईंनी पापड दिले पाठवून.
नाहीतर आम्ही तुम्हाला दाखवलं होतं लेजरचे पापड आणले होते पण काय माहित ब्रँड मध्ये फरक पडला असेल किंवा आता ओरिजिनल असं काही राहिलंच नाहीये त्यामुळे टेस्ट बिलकुलच नाही अगदी साधं काहीतरी खाल्ल्यासारखं लागत होतं टेस्ट अशी काहीच नव्हती काय पिलू चांगलं पापड खायचं का तुला नको लावू रे जजी आता व्यवस्थित भाजल्या गेलेत ते पटकन काढून घेते थोडेसे थंड झाले आणि त्यानंतरच आपण मिक्सर मध्ये लावणार आहोत कारण हे जर अशा लावले त्याचा पूर्ण असा बारीक बुग्गा होतो आणि पाणी सुटल्यासारखं पेस्ट होऊन जाते त्यामुळे थोडस थंड होऊन ते जर तुम्ही खलबत्त्यामध्ये करणार असाल तर आत्ता केलं तरी चालतं मिक्सरला लावणार आहे त्यामुळे थोडस वेट तर आपल्याला करावंच लागणार आहे हे लसूणच्या पाकळ्या चटणीसाठी बाजूला ठेवते आणि आता भाजी करून घेते पटकन मला वाटतं की याआधी पण सोयाबीनची भाजी दाखवली होती शेंगदाणे थोडेसे कुटून घेते भाजीमध्ये टाकण्यासाठी इकडे बघा रियांशीचं काय चाललंय रिव तू काय करायला इकडे बघ तू पटकन इकडे बघ जे जे झोपलेत ना आता गातलं नको लावू जे जे झोपी गेले आता लावू नको हा किती खराब केला बघ ना तू करू नको हा तू गुड बॉय ना कोण आहेस तू गुड बॉय आहेस की नाही चेंज तर म्हटलं मी भाजी करतो तर चला बघूया बिलकुल रिक्स नाही लेने काय काय टाकले खाऊन नाही पाहावं लागत आधी काय टाकले कळत नाही तेल हा शेंगदाणे चटणी करायचं काम नाहीये इथं ठेवून ना डिशमध्ये तेल तापलंय का नाही तापलं मग आधीच तापते ना कपडा जळून जाईल नाही जळ तिथे तर असं स्क्रॅच पडले काय जळाय नाही थोडस लांब करा ते अंक असायला खूप नसतं ते असंच राहू दे का स्क्रॅच पडले असं घासताना शेंगदाणे खाऊ नका चटणी करायचे चटणीसाठी म्हणा चटणीसाठी काय म्हणाल टेस्ट पाहावं लागते जरा शेंगदाण्याची खरं आंबट चिंबट शेंगदाणे टेस्ट आंबट चिंबट खरट असते पटपट पटपट टाका काय टाकायला लागते हो हो काय काय खायले तुम्ही खाऊन पाहिले असे कस कळ भाजीला पाणी नाही गरम करायचं लसण हे हे मी करून ठेवलं कांदा कांदा हे सगळं करून ठेवलं भाजीला पाणी तयार केलं गरम ठेवलं ते काय ते पातळ ते गरम करायला ठेवा गरम पाणी टाका भाजी कशी करायला तुमच्या मनावर करतो मी ठीक आहे करा खायचं का तुला दिसणार नाही असं नाही का मी तर अर्ध सगळं सामान खाण्यात चाललंय बिलो सर पलीकडे सुलोडी ए ए सोड यापर्यंत सगळं काढून टाकलं तुला भाजी कोण करायले कोण छान करते चला तर आपली रेसिपी चालली आहे काय काय टाकलं कांदा जिरे मोहऱ्या हे कुठे लेवल वाईज सांगा ना पहिले काय टाकलं पहिल्या सुरू मोहऱ्या तेल टाकलं तेलाच्या नंतर मोहऱ्या मोहऱ्याच्या नंतर जिरे जिरेच्या नंतर कांदा आमचा प्रो किचन होता मसाला कोणता
गरम मसाला आहे कांदा लसूण संपला हा गरम मसाला गरम मसाला तेजपत्र घ्या ना तेजपत्र ते आणि ते सेम आहे तेजपत्र देऊ का अरे कड्याला नसते पोळत असते हे तेजपत्र टाका आता काय टाकलं लसूण आता लसूण टाकला आज जेवायला नाही असं कसं करता शेतामध्ये भाजी करता तेव्हा फॅशन असते एक टाकू दोन टाका दोन जुना आहे ना खडा मसाला पाहिजे असेल तर अजून आहे सगळं टाकायचंय आणि टेस्ट जर व्यवस्थित नाही झाली तर कडला घ्यायचा तुझ्या पप्पाकडे ते टोमॅटो टाका परत म्हणून काय आंबट लागलं आणि पूर्ण ते मिक्स होऊन आंबट तुमच्या आकाराने टाका पण परत म्हणून नका टेस्ट वेगळी झाली टमाट आता नसतेच खरे गेलात नसते टमाट मग कधी असते नंतर वरून टाकायचं हॅलो ट्रायपॉड घालायला मग असं दिसत नाही खाली उतर तू खाली उतर तू गुड बॉय ना पटकन तू गुड बॉय नाही इकडे बघ पटकन हे बघ सगळे नाही पिलू वेडा झाला अरे यश मसाला टाकाय चटणी मसाला हे तिखट एक गोळी टाका टाका अजून टाका जास्त तिखट नाही ते आणि चटणी पण तिखट नाही तू अप्रम घालायला चटणी बघ ओके ठीक आहे बस 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 वर कुठे येतो तू तिथे मोठी आरूला खाली बसव आणि इकडे घे चटणी गरम मसाला त्यानंतर हळद जर टेस्ट छान झाली तर नक्कीच ही रेसिपी कामी येणार आहे नाही झाली तर ते पण मी सांगेल देऊ का आता काय टाकलं कोशिंबीर कोशिंबीर कोथिंबीर कोथिंबीर भिजवले होते सोयाबीन वड्या त्यानंतर व्यवस्थित पिळून घेतल्या त्यातलं सगळं एक्सेस पाणी काढून टाकलं आणि आता परतायला टाकलं व्यवस्थित परतू द्यायचं आणि त्यानंतर काय हो पाणी टाकायचं ओके डन कुठ कधी टाकायचं कुठ टाकलं लगेच माझा हात सोड पडशील ना तू पडशील ना तू दिलाय ना पण तू अजून पडशील ना पडशील ना दिलाय ना तू तरी पण ना तरी पण ना तरी पण पडतो तू तुला जॉनी जॉनी एस पप्पा येते का रे म्हणून बरं पटकन जॉनी जॉनी एस पप्पा अजून नो पप्पा नाही नाही इटिंग शुगर इटिंग शुगर बोला नो तू जॉनी जॉनी नो जॉनी जॉनी तू नो पू काय हे कशाला काढलं खाऊन बघाय टेस्ट काय झाली
दूर कर कुनी कुनी तेरा तेरा उपन करते ना तेल अस्तर ले आते हैं तेल लगता तेल ले क्या अस्तर तेल पिता का थोड़स बापरे बागुल बुआ आला बघ ना थांब थांब पानी खाते माझी कट लागलो अजून पाहिजे पाणी देऊ का शेंगदाणे पीठ नव्हतं का वरून टाक आहे ना कुठे ते कुठले तुम्ही याच्यामध्ये तुझे थांब थांब त्या छोट्या याच्यामध्ये काढू का मग सगळं टाकता पाणी देऊ का कसं करू थोडं पाणी लागते त्या तांब्यात आहे बसून माझी फोन खाणार भैया तुम्ही आणि मी तिघ जण मला जास्त नाही जेवायचं भाई आणि तुम्ही बस ना व्यवस्थित लाल दिसायले आणि थंड पाणी टाकलं तर बघूया तरी येते की नाही येते कारण प्रत्येक वेळ मी सांगते की गरम पाणी टाका तेव्हाच तरी येते व्यवस्थित पांढरा कसं दिसायला कॅमेरा मध्ये बघा ना सोड बाबा हात सोड ना अरे पिलू वेड्यावर नको करू रे पडशील लाल दिसायले भाजी पण कॅमेरा मध्ये माहित नाही थोडस व्हाइट व्हाइट दिसायले पण नक्कीच बॅक कॅमेरा व्यवस्थित दिसेल तेव्हा मी जेव्हा व्यवस्थित शिजेल तेव्हा मी दाखवते हे बघा असं पांढरे असं पांढरं दिसायलंय हे बघा थोडस होतच तर चला भाजी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी भाजी झाली व्यवस्थित त्याला झाकून ठेवते गॅस बंद केलाय आणि आता मी चटणी करून दाखवते पटकन म्हणजे स्वयंपाकाला थोडासा उशीर पण होतोय कारण ह्यांनी भाजी करायचं काही डिसाइडेड नव्हतं आणि मध्येच करतो म्हटले तर काउंटर जवळ आपल्या ओठाजवळ कुणी असेल दुसरं तर आपल्यालाही पटपट दुसरी कामं करता येत नाहीत त्यामुळे थोडासा उशीर झाला शेंगदाणे टाकून घेतले त्यानंतर एवढ्या पाकळ्या आहेत तुम्ही साईजही बघू शकता आणि क्वांटिटीही बघू शकता लसूण त्यानंतर दोन मोठे चम्मच भरून चटणी त्यानंतर थोडीशी किंचित हळद खूप किंचित खूप कमी आहे त्यानंतर गरम मसाला या ठिकाणी जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल ना तर बेस्ट अशी चव येते पण माझ्याकडे नाहीये माझा संपलाय सो मी हे टाकणार आहे एक सपाट चम्मच भरून जास्त नाही खूप मस्त चव येते आणि जिऱ्याची जर पूर असेल तर खूपच छान पण माझ्याकडे नाहीये सो मी जिरे टाकणार आहे एवढे आता हे मिक्सरला वाटून घेते दोन लहान लहान वेळे मारून घेतले आणि त्यानंतर मी मीठ टाकणार आहे मीठ खाली बसले तर त्यामुळे मी आधी टाकत नाही एवढं चवीनुसार तुमच्या मीठ टाकून या कारण मिठाचं कुठलंही मेजरमेंट आपण देऊ शकत नाही प्रत्येकाच्या चवीवर डिपेंड असतं ते मस्त चटणी झाली आहे आता मी भात लावून घेते आणि भाजी पण खाली ठेवते कारण तुम्ही पाहिलंच आहे हे काउंटर खूप छोटं आहे त्यामुळे याच्यावरती सगळ्या गोष्टी बसतीलच असं नाही याच पातेल्यामध्ये मी भात लावून घेणार आहे कारण एकदा हे खराब झाले तुम्ही पाहू शकता थोडस याचं सोयाबीनचे पीस आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे बारीक बारीक त्याच्यामुळे मी याच्यातच लावून घेणार आहे जेणेकरून अजून भांडी पडणार नाही त्यातलं पूर्ण पाणी मी जाऊ देणार आहे आटून आणि त्यानंतर तेल आणि जिरे टाकणार आहे भाताची रेसिपी सगळ्यांनाच माहित असते अतिशय सोपी पण तरी मी तुम्हाला थोडीशी शेअर करते ह्या
टाइम पुली फुटेपर्यंत असंच राहू देते. या ठिकाणी मी पाणी गरम करून घेते आणि थोडस भाताचं इकडे शिफ्ट करते म्हणजे मला इकडून भाकरी टाकता येतील. फुल गॅस वरती ठेवायचं आणि थोडस फुल गॅस वरती पीठ थोडस जुनं झालंय आमचं, कारण आमचं प्रत्येक पीठ म्हणजे गव्हाचं किंवा ज्वारीचं बेसन पीठ गावाकडून येतं आणि त्यामुळे थोडस जुनं झालं. भाकरी जर वळायला प्रॉब्लेम येत असेल तर गरम पाणी आपण युज करायलाच पाहिजे. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि भाकरी व्यवस्थित वळल्या जाते. दोघांचा धिंगाणा सुरू आहे, पूर्ण आवाज येत असतो. थोडं थोडं पाणी टाकून एक पीठ असं मळून घ्यायचं. हो हो नाही भात शिजू द्या तुला. हो पण भात शिजू द्या आताच नका विचारू था पदा मिनिट. तर चला सरांनी तर भाजी केली आहे, आपलं एक काम आजच्या दिवसापुरतं संपलंय. थोडंसं तेवढाच वेगळेपणा काहीतरी, कारण रोज रोज आपण आपलाच हातचं खाऊन कंटाळतो. तसं आपल्या मनावर नाही चालणार कुणी, पण जसं त्याचा मूड असेल तर सगळं काही करतात. आणि मी म्हटलं की मग मात्र कंटाळा येतो. तर चला काही नाही, ठीक आहे. आज अनएक्सपेक्टेड होतं पण झालंय आपल्या मनासारखं. तर आत्ता भाकरी, माझं भाकरीचं पीठ आणि गव्हाचं पीठ हे गावाकडून येतं, मी आधीही सांगितलं होतं. आणि भाकरीचं पीठ हे जुनं झालं की व्यवस्थित भाकरी वळता येत नाहीत, त्यामुळे या ठिकाणी मी गरम पाणी टाकते. कारण बऱ्याच जणांना प्रश्न येतील की आता मी गरम पाणी का टाकते, कारण भाकरीचं पीठ तर असंही वळलं जातं, पण मी गरम पाणी त्याचमुळे टाकते कारण पटकन वळल्या जाईल म्हणून भाकर तुटणार नाही. खूप जुनं पीठ आहे तरीही भाकर तुटले नाही आहे, कारण तेवढंच आहे की मी गरम पाणी वापरले. तुमच्यापैकीही कुणाला प्रॉब्लेम असेल भाकरी तुटण्याचा किंवा काय, जर जुनं पीठ असेल तर तुम्ही अशा प्रकारे भाकरी करू शकता. कडकडीत पाणी करून चमच्याने आपण हे सगळं कणिक तिंबू शकतो. अतिशय छान भाकरी होते. आणि आता स्वयंपाक झालाय, जेवणही झालंय. जेवणाचं फुटेज मी नाही दाखवू शकत कारण ह्यांना नाही आवडत, आणि नाही आवडत तर आपण फोर्स करायला चांगलं नाही वाटत. तर सगळं झालंय आता. तर साफसफाईचं काम, हे काम कधीही सुटणारं नाही आहे. जर व्यवस्थित ठेवलं तरच आपल्याला दुसऱ्या दिवशी थोडीशी कामं कमी होतात, नाहीतर उठलं की साफसफाई म्हटलं तेही इतक्या डीपली की मग दिवस सगळा खराब जातो. त्यामुळं आधी हे सगळं साफ करून घेते, त्यानंतर पूर्ण रूम साफ करून घेते आणि नंतर आपण जाऊया वॉकला. तर या ठिकाणी माझं पूर्ण साफ झालंय, चकचकीत झालंय. मस्त वाटतं जेव्हा आपण सगळं साफ करतो आणि छान झोपही लागते. चला तर मग आता सर्व कामही झाली आहेत आणि जेवण करून झालंय, वॉक घेऊन झालंय. तर आता सर्वात शेवटचं काम दिवसाचं आणि महत्वाचंही मी थोडंसं कॅमेरामध्ये बघून बोलायचा प्रयत्न करते, कारण स्क्रीनवर पाहिल्यानंतर असं वाटतं की दुसरीकडे पाहतोय आपण, त्यामुळे आणि कॅमेऱ्यात म्हणजे इकडे पाहून बोलण्याची प्रॅक्टिस नाही आहे, त्यामुळे थोडंसं हे करा. तर या ठिकाणी स्किन केअरचे व्हिडिओज तर मी आधीच टाकलेत, पण अजून एकदा सांगते की हे वाव स्किन सायन्सचं फेस वॉश मी वापरते. याचा अजून एक पॅकेजिंग येतं, ते म्हणजे हे छोटस असं, आपण म्हणजे कुठं जर जात असू 7-8 दिवसासाठी वगैरे तर आपण हे सोबत नेऊ शकू, कारण एवढं मोठं आपण पॅक नाही नेऊ शकत, म्हणून आपण छोटंसं हे घेऊ शकतो. तर मला हे खूप आवडतं आणि स्किनसाठी बिलकुल हार्मफुल नाही आहे, त्यामुळे मी हे बरेच दिवसापासून वापर करते. मला थोडंसं स्क्रीनच्या जवळ आणून दाखवते. सेल्फी कॅमेरा आहे त्यामुळे तुम्हाला उलट दिसत असणार आहे. व्हिटॅमिन सी फेस वॉश आहे हा, वॉव स्किन सायन्सचा ब्राईटनिंगसाठी जास्तीत जास्त वापर केला जातो याचा. तर याच्यामध्ये आहे हेल्प ब्राईटनिंग स्किन टोन, म्हणजे तुमचा स्किन टोन ब्राईट करायला तुम्हाला मदत करेल. त्यानंतर हेल्प्स फेड एज स्पॉट्स, रिड्यूस फाईन लाईन्स, तुमच्या लाईन्स ज्या इथे पडतात किंवा इथे पडतात
बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावरती खूप लाईन्स असतात, त्या सगळ्या रिड्यूस करायला मदत होते आणि हेल्प स्मूथेन कॉम्प्लेक्शन, म्हणजे आपलं जे स्किन असतं जे रखरखीत दिसायला लागते तर ती स्मूथ करायला मदत होते. यामध्ये पॅराबिन नाहीये, सल्फेट नाहीये, सिलिकॉन आणि कलर सुद्धा नाहीये, त्यामुळे तुम्ही अगदीच वापरू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि त्याचबरोबर इथे एक कुपन कोडही देईल, म्हणजे तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी तुम्ही एक ट्रेल ॲप आहे त्याचा व्हिडिओ पाहिलाच असेल तुम्ही, त्या ॲपवरती जाऊन तुम्हाला ते कार्टमध्ये टाकायचं आहे. तुम्ही सर्च करून टाकू शकता वाव स्किन सायन्स, दोन्हीपैकी कुठलंही घ्या. तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला हे सूट नाही होणार तर तुम्ही हे वापरून पाहू शकता आधी, सेम आहे फक्त किमतीमध्ये तुम्हाला फरक जाणवून येईल थोडासा. तर तुम्ही हे घेऊ शकता आणि हे जेव्हा तुम्ही कार्टमध्ये टाकाल त्यावेळेस तुमचं जर हे प्रोडक्ट 100 रुपयाचं, मी एक उदाहरण देते, हे 100 रुपयाचं नाही आहे, तुम्हाला एक उदाहरण देते, जर हे 100 रुपयाचं असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय कोड असं एक येतं, अप्लाय कुपन कोड, जर तुमच्याकडे एखादं कुपन कोड असेल तर तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. या ठिकाणी मी माझं कुपन कोड देते, हे कुपन कोड जर तुम्ही तिथे जाऊन अप्लाय केलं तर तुम्हाला 25% डिस्काउंट मिळतो. जर 100 रुपयाचं असेल तर तुम्हाला हे 75 रुपयामध्ये मिळतं आणि डिस्काउंट तर सगळ्यांना हवेच असतात, त्यामुळे इतक्या छान ओरिजिनल प्रोडक्टवरती जर तुम्हाला डिस्काउंट मिळत असेल तर नक्की चांगली गोष्ट आहे, त्यामुळे तुम्ही नक्की परचेस करू शकता. मी फेस वॉश करेल, त्यानंतर कॅफेनचा वाव स्किन सायन्सचाच कॅफेनचं सिरम येतं, अतिशय छान सिरम आहे. मी सिरम नाही काढले कारण अजून फेस वॉश करायचा बाकी होता, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी काढते. हे बघा, ऑइल फ्री आहे कॅफेन फेस सिरम, याच्यामध्ये पण नो पॅराबिन, नो सिलिकॉन आणि नो मिनरल ऑइल आहे. तर मिनरल ऑइल आपल्या स्किनसाठी खूप असं चांगलं मानलं जात नाही, खूप वाईट आहे. तर तुम्ही वाव स्किन सायन्सचं घेऊ शकता, ऑइल फ्री आहे, ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांच्यासाठी अतिशय बेस्ट आहे, त्यामुळे तुम्ही हेही घेऊ शकता. यामध्येही तुम्हाला कुपन कोडचा वापर माझ्या करू शकता, तुम्हाला 25% ऑफ पाहिजे असेल तर. आणि ट्रेल ॲप जर कोणाला माहिती नसेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता हा व्हिडिओ जिथे तुम्ही पाहताय त्याच्याखाली तुम्हाला जर डिस्क्रिप्शन बॉक्स माहिती नसेल त्यांना सांगते मी फक्त, तर हा व्हिडिओ तुम्ही पाहता याच्या खाली एक आयकॉन येतं अशा याचं, तर ते आयकॉन दाबल्यानंतर ती स्लाइड एक्सपांड होते आणि त्यात तुम्हाला दिसतं की हे सगळं लिंक वगैरे दिलेलं, तर तुम्ही ते ओपन करून पाहू शकता आणि ट्रेल ॲप तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर चला आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि नवीन जर असाल तर सबस्क्राईब करा. इथपर्यंत आलाच आहात तुम्ही व्हिडिओ पाहत तर नक्कीच एक लाईक तो बनत आहे.